शिवसेना अकोला तालुक्याच्या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचे दूत म्हणून आपल्या जिल्ह्यावर त्यांची जिम्मेदारी दिलेली नगरसेवक असे काळेसाहेब या ठिकाणी आत्ताच ज्यांनी माझ्या पूर्वीमध्ये काळेसाहेबांच्या पूर्वी भाषण केलं ह्या तालुक्याचे सुपुत्र आणि संपर्क प्रमुख बाजीराव दराडे या ठिकाणी शेती या ठिकाणी आमचे शेतकरी नेते बाळासाहेब पवार या ठिकाणी कमलाकर कोते कावेरी ताई या ठिकाणी दराडे ताई मला भाग्यशेरी ताई सर्व गोडपडे ताई या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते तालुका प्रमुख रवींद्र साळवे सर्व जुने होते पण आज पक्षात लागले आमचे मित्र पाटील या ठिकाणी रवी साहेब आमचे बापू या ठिकाणी या तालुक्याचे तालुका प्रमुख कुठे गेले आता ही खुर्ची सोडल्यामुळे खुर्ची वाढते संजय वासवडे या ठिकाणी गणेश खानवडे महेश नवले आणि महेश देशमुख या ठिकाणी शेळके पाटील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी आपण एकच गोष्ट माझ्या लक्षात येत की हा तालुका 2014 मी खासदार म्हणून उमेदवारी उभे करत असताना मला 2014 मी ह्या तालुक्यामध्ये मत मागताना 17 दिवसात खासदार मला गावं माहीत नव्हते मत कार्यकर्ते थोडे ओळखायचे त्या ठिकाणी गायकर मला ओळखायचे मी जिल्हा बँकेचा संचालक पण होतो पण तसे खालचे कार्यकर्ते फार कमी व्हा परंतु मोदी साहेबांचे लाट आणि सर्वांनी केलेले विश्वासाने मतदान त्यावेळेस 2 लाख मताने आपण निवडून आलो 22 मतं कमी आहेत काय मला ते 1,99,978 मतं मिळाले तर सर्व ग्रीडच्या संदर्भात ह्या मतदारसंघामध्ये त्यावेळेस देखील मला भेटत पण 2019 आपण 5 मतदारसंघात लीड झालं आणि आपण आता आरोग्यामध्ये मांडायचं मला बरेच लोकांनी विचारलं खासदार साहेब सर्व मतदारसंघात लीड झालो इतर कमी का झालं मी त्यांना सांगितलं काय बाबा त्या ठिकाणी लीड कमी का झालं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं हा आदिवासी क्षेत्रातला तालुका आहे आणि मी लोकसभेमध्ये मांडलं होतं धनगर समाजाला ST म्हणून रिझर्वेशन द्या आणि त्याचा काय परिणाम ह्या भागातले जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पिचल साहेब त्यांनी तो इश्यू केला त्या इश्यूमुळे त्यांना असं वाटलं आदिवासीचं आरक्षण काढून खासदार साहेब धनगरांना द्या मी लोकसभेमध्ये तो विषय मांडला होता पण मी धनगराचं आरक्षण आदिवासीचं रद्द करून देऊ नये त्याला एडिशनल आदिवासी रिझर्वेशन देऊन धनगरांना देखील द्या आणि त्याचा विपरीत परिणाम झाला बाकी 5 विधानसभेमध्ये लीड झाल्यानंतर आपल्या पाहिजे मी काळेसाहेब मी राजकीय जीवनामध्ये मी 15 वर्ष आमदार होतो कर्जत जामखेडचा सर्वात संघटनशाली तालुका असेल तो अकोला तालुका आहे जेवढी चिकाटी आहे कार्यकर्त्याचं एखादा धड जर घेतला मनामध्ये काम घेतलं हे काम करायचं तर अकोल्याच्या तालुक्याचा सर्वसाधारण कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल काम करण्याची चिकाटी आहे ती फक्त आदिवासी तालुका असल्यामुळे कमी राहिली नाही तर कार्यकर्त्याची जीत आहे नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबर तालुक्याची जीत असणारा तालुका आहे अकोला तालुका आणि म्हणून मला असं वाटतं ह्या तालुक्याचे काम करत असताना मला 2 वेळेचा अनुभव आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना 2-3 गोष्टी आहेत मी जास्त मागच्या इतिहासामध्ये जाणार परंतु ह्या मागेमध्ये अनेक वर्ष ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये पालकमंत्री होते आपल्या भागामध्ये पाणी आहे पण पाणी असताना देखील ह्या तालुक्यामध्ये पाऊस गेल्यानंतर पियायला पाण्याची अडचण होती
आदिवासी तालुका आहे, धरण सगळे ह्या तालुक्यामध्ये आहे. ह्या तालुक्याचा धरणाचा वापर सात तालुक्याला आणि नगर जिल्ह्यातल्या नगर शहरातल्या दोन तालुक्याला देखील होतो. नऊ तालुक्याला लाभ देणारा आपला तालुका आहे, तरी प्यायला पाणी नाही. मी जलजीवन मिशनतर्फे मी शासनाचं अभिनंदन करेन. अनेक योजना त्यांनी आता जलजीवनच्या मिशनच्या नावानं आपल्या गावामध्ये पिण्यासाठी पाण्याच्या साधन. मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करेन, उद्भव एक नंबरचा पाहिजे. पाणी आटल्यानंतर वीर आटती, वीर आटल्यानंतर पाणी येत नाही. पण लांब जरी असेल, कायमस्वरूपी उद्भव असणाऱ्या ठिकाणीच आपण वीर घेतली पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी तत्पर करून. मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या गावचं सांगतो, मी हनुमान जयंतीला गावी जायचो. मी हनुमान जयंतीला जात असल्यामुळे मला नव्वदची विधानसभा कर्ज जामखेडची महाजन साहेबांनी लढाई लावली आणि मी 3 दिवस 4 दिवस हनुमान जयंतीला गेलो. तिथे आबासाहेब लिंबाळकर म्हणून कर्ज जामखेडचे आमदार होते आणि ते मंत्री झाले होते. त्यावेळी टाकी भागली होती, टाकीतून नळाद्वारे पाणी यायचे. तेवढे हे तुटीतून पाणी कुणी दिलं? आबासाहेब लिंबाळकर. आणि माझं वय त्यावेळी 30 वर्षापूर्वी. टाकी बांधली, टाकीतून पाणी तुम्ही दिलं आबासाहेब लिंबाळकर, तुटीतलं पाणी आबासाहेब लिंबाळकर. म्हणजे 25-30 वर्ष ज्या व्यक्तीचं सतत नाव ठेवतात. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी जे आता गावामध्ये पाणी देण्याचा निर्णय केलेला आहे ते पुढचं 25-50 वर्ष चालणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की पाण्याची योजना आपण चांगली करून घेतली पाहिजे, त्यानुसार काम आपण चालू करू. आज परिस्थिती वेगळी झालेली आहे, खासदारांचं काम वेगळं आहे. आपण आम्हाला मतदान केल्यानंतर आम्हाला तुम्ही मतदान केलं आणि विशेष अधिकार म्हणून मला 5 कोटी रुपये निधी खर्च करण्याचा अधिकार आपण दिला. आज 5 कोटी रुपये निधी खासदारा भेटतो. मला वाटते संजीव भाऊनी भाषणानंतर सांगितलं की 5 कोटीमध्ये 6 विधानसभा आहे. एका विधानसभेला 80 लाख रुपये येतात आणि आमदारात 5 कोटी रुपये येतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आमदार 15 वर्ष होतो, पण राज्याच्या वतीने काय खासदारा काय अडचण एकच आहे. काय साहेब इथं अडचण एक आहे, गावं फार आहे आणि निधी कमी आहे. आता निधी आमदाराला खासदाराला गावात खासदार आमदार येऊन देत नाही. कारण जास्त खर्च काम झालं तर पुन्हा योजना तयार होईल. म्हणून गावात आमदाराला खासदार येऊन देत, खासदाराला आमदार येऊन देत नाही गावात. आणि इथं साखर सम्राट जायचं बा. आता राखीव गाडी कुठं कुठं चालणार आहे बघा, राखीव जरा लिमिट असत. आमचं दुकान कधी चालतं? आम्ही आलं आम्ही गेलं की आमचं दुकानवर मग दुकान चालू राहिलं पाहिजे. आणि शिंदे साहेब मी अनेक वर्ष आमदार होतो, 15 वर्षे मी 8.5 वर्ष आता खासदार. आता 8.5 वर्षामध्ये 2 वर्ष मोदी साहेबांनी पैसे दिलेले आहेत, 2 वर्ष निधी दिला नाही आम्हाला कोरोनाचा तिकडे. आता लोकांचे घाय काय, एका गावात गेलो सरपंच आहे तुम्ही, मला म्हणजे खासदार साहेब आम्हाला सभामंडप द्या. आम्ही सांगितलं तुम्हाला 5 लाखाचा दिला. आता 5 लाख दिल्यानंतर मागच्या काळामध्ये 9-14च्या अगोदर GST नव्हता. GST होता का? GST नव्हता. आता महागाई वाढली, पहिलं 3 लाखात सभामंडप जोरात व्हायचा, आता 5 लाख देऊन व्हायला. आणि कार्यकर्ते सांगतात एका गावात आलं की साहेब 2 किलोमीटर रस्ता द्या, म्हणजे 50 लाख ते 1 किलोमीटर 1 कोटीचा जर रस्ताच मागतात. म्हणजे खासदार साहेब सभामंडप द्या. आता मला सांगा एका तालुक्यामध्ये 150 गावं आहेत मतदारसंघात आणि 80 लाख रुपये कुठं देणार आहे माणूस? आणि सर्वांनी मत दिलेलं, खेळ तरी कुठपर्यंत करणार आहे? आणि म्हणून राज्य आमचं ऐकत नव्हतं आणि राज्याचं खासदार आमदाराकडे राज्याचं काम जास्त आहे आणि आम्हाला पैसे मिळत होते. मी 1 वर्षाच्या काळामध्ये मला 9 वर्षामध्ये जे 35-40 कोटी रुपये मिळाले, मी 1 वर्षामध्ये 100 कोटीचे कामं ह्या मतदारसंघामध्ये. आता आपण जाणकार आहे ह्या ठिकाणी अनेक कामं 1 लाख रुपये आपण शहरातलं जे आहे
आपण गावात, आता आपलं मोठं गाव, आता गावात राहत असेल तर शहरात आपला मुला शिक्षणाला वगैरे आपण शहरात राहतो. आता शहरामध्ये चोऱ्या वाढल्यात, छेडछाड वाढली, त्यामुळे आम्ही म्हणतो शहरामध्ये कोणतं काम केलं पाहिजे. आपण व्यापाऱ्याला घेऊन, पोलिसांना घेऊन शाळेच्या समोर कॅमेरा लावले तर सुरक्षित आपले मुलं राहतील, सुरक्षित आपले दुकानं राहतील आणि सुरक्षित आपलं शहर राहील. त्यामुळे आम्ही 1 कोटी 20 लाखाचे कॅमेरा लावण्याची भूमिका या ठिकाणी शहरामध्ये केली. दुसरी गोष्ट, अनेक वर्ष लोकांना करोनाच्या काळात आरोग्य कसं जपलं पाहिजे म्हणून आम्ही मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री, त्यावेळचे नगरविकास मंत्री होते, आम्ही प्रत्येक 8 नगरपालिकेमध्ये आरोग्य भवन, जे योग भवन, या ठिकाणी निर्माण 80-80 लाख रुपये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण देण्याची भूमिका ठेवली. त्याचं एकमेव कारण सिनियर सिटीजन असेल, योग असेल, त्यामुळे त्या शहरामध्ये मंगल कार्यालय असेल, त्या मंगल कार्यालयाच्यामध्ये ते योग भवन करतात, मुली वगैरे शिकवतात, त्यामुळे ट्रेनिंग आहे ते बंद करतात, त्यामुळे त्यांना अडचण होत होती. म्हणून आपण राज्याच्या वतीने योग भवन त्या ठिकाणी करण्याची भूमिका ठेवली आणि प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 80 लाखाचं वेग योग भवन बनवलं. ह्या ठिकाणी अनेक विषय आपण पुरवणे, बजेटमध्ये 50 कोटी दिले, पर्यटनला 11 कोटी रुपये दिलेले, जलसंदर्भमध्ये खिलवाडी धरणामध्ये 25 कोटी रुपये आपण दिलेले, अनेक कामं आपण करत असताना त्याचं गवगव कमी केलेलं आहे. परंतु खासदार झाल्यानंतर ह्या भागामध्ये काम करताना अनेक अडचणी, त्याला सोडवण्याचं काम जर केलं असेल, मी राजकीय जीवनामध्ये आपण हुशार कार्यकर्ते आहेत सर्व, आपली भूमिका एक आहे पाहिजे, आपण गावामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि शिंदेसाहेबांच्या विचाराने प्रत्येक गावामध्ये जे आपल्याला अभिप्रेत आहे, आपल्या गावात आपण कार्यकर्ता म्हणून काय दिलं पाहिजे ही भूमिका राहील. मी शिंदेसाहेबांचं ह्याच्यासाठी अभिनंदन करेन की शिंदेसाहेबांनी सरकार आपल्या गावी ही योजना ठाण्यामध्ये त्यांनी अंमलबजावणी केली आणि ती पूर्ण 12 जिल्ह्याची आपण शिर्डीला शासन आपल्या गावी, ही एक कल्पना आहे. शिवदूतच्या मार्फत, शाखा प्रमुखाच्या मार्फत त्या ठिकाणी आपण करणार आहे आणि हे करण्याच्या मागे उद्देश आहे की आपला शाखा प्रमुख आहे, शिवदूत आहे, तो गावामध्ये फिरला पाहिजे आणि फिरला तर त्याला लाभ काय काय होऊ शकतो. एक तर त्या गावामध्ये सरकारी योजना आहे, एखादी महिला विधवा असेल त्याला डोन मिळून द्या, एखाद्याला घरकुल नसेल घर मिळून द्या. या ठिकाणी ज्याला कनेक्टिव्हिटी आहे, शेतकी शेती हार्वेस्टर आहे, ट्रॅक्टर आहे, अनेक योजना आहे, ते मागासवर्गीय असेल, कृषी असेल, तहसील ऑफिस असेल, अनेक योजना आपण लाभ देतो. त्या लाभ देण्याच्या एखादं घरकुल आहे, घरकुलानंतर आपण देतो की ज्या घरामध्ये केंद्राच्या बजेटीमध्ये 80 कोटी शेतक लाभधारकाला 25 किलो धान्य आपण फ्री देतो. त्या गावामध्ये आपण 25 किलो धान्य देत असताना रेशन कार्ड बनलं, परंतु त्या ठिकाणी त्याला रेशन कार्ड मिळत, रेशन मिळत नाही, अशा लोकांची लिस्ट जर केली तर आता शिंदेसाहेब या ठिकाणी आनंदाचा शिरा शिदा ही योजना आपण ऑपरेट गणपतीसाठी करणार आहे. त्या गावामध्ये 1000 मतं असतील, त्या 1000 मध्ये 300-400 लोकांना शिधापत्रिका आहे पण अन्न मिळत नाही, त्यावेळेस आपल्या शिवदूत आणि शाखा प्रमुखांनी त्या गावात फिरलं पाहिजे. फिरल्यानंतर त्याची लिस्ट केली पाहिजे. मी स्वतः तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांना सांगेन, त्याची लिस्ट जर पूर्ण केली तर आपण तहसीलदारकडे आणि कलेक्टरच्या पाठपुरा करून मुख्यमंत्र्यामार्फत त्या ठिकाणी 300 लोकांना वंचित राहिलेला आपण आनंदाचा सीधा ह्या त्या मिळून दिला तर तो जो लाभधारक आहे हा सीधा कुणी दिला तर आमच्या शाखा प्रमुखाने दिला, आपल्या शिवदूताने दिला आणि ती योजना आपण लोकांपर्यंत आणण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. म्हणून आपला कार्यकर्ता गावामध्ये जर त्याची पत वाढली, 1000 मध्ये 400 लोकांना आपण मदत केली तर ग्रामपंचायतला उभा राहिला तर त्याला कसला हात जोडायची गरज नाही, तो आमच्या सुखादुखामध्ये राहतो आणि सरकारी योजनेचा लाभ करून देतो, त्याला ग्रामपंचायतला सोसायटीला त्याचा लाभ होईल. हीच नाही, अनेक ग्रामपंचायत समितीची निवडणूक असेल
तो कार्यकर्ता ऍक्टिव असेल तर 6 ते 12 गावांमध्ये तो अशा लोकांना निवडून देईल की मदत करेल की त्या पुढच्या निवडणुकीला शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने तो उमेदवार राहणार, त्याला निवडणुकीमध्ये विजयाची 100% शाश्वती आणि गॅरंटी येणार। आणि म्हणून मला असं वाटतं शिंदे साहेबांनी जे रोपटं लावलेलं आहे ते शासन आपल्या गाडी त्याला परिपूर्ण करण्याच्या कार्यकर्त्याच्या आणि शिवदूत आणि शाखा प्रमुखाच्या मार्फत आपण ते काम केलं पाहिजे। ते करण्यासाठी शिवदूत असेल, शाखा प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, असे जिल्हा प्रमुख असेल किंवा संपर्क प्रमुख असेल, खासदार असेल, आमदार असेल, त्याला लीड जर केलं तर आपली ती ग्रोथ वाढण्याची भूमिका आहे। आज आपली भूमिका अशी आहे की शिंदेसाहेब आहे 24 तासामध्ये 18 तास काम करता। आपल्याला ठाऊक आहे मी अनेक वर्ष मी 95 आमदार झालो त्याच्या अगोदर मला एक नाव माहिती होतं की सर्वसाधारण मुख्यमंत्री हे वसंतदादा पाटील होते। वसंतदादा पाटील कोणत्या शेतकरी गेला तरी वर्षावर ते भेट होत होती आणि त्यांचं काम करत होते। त्यावेळेस मीडिया सोशल मीडिया एवढा जागृत नव्हता आणि लोक पण कमी मुंबईला जायचे। आता सोशल मीडिया आहे, जाण्यायेण्याचं साधन वाढले आणि ते वाढत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सकाळी 10 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत लोकांची सेवा करतात आणि लोकांची सेवा करत असताना जो माणूस 5000 लोकांना रोज अटेंड करून त्याला मदत करण्याची भूमिका शिंदे साहेबांची आहे। आणि शिंदे साहेब काम करत असताना मी दोनच उदाहरण देईन की शिंदे साहेब अनेक वर्ष काम करत असताना त्या ठिकाणी दोन उदाहरण देईन। मी अधिवेशन चालू होतं, अधिवेशनच्या टायमाला शिंदे साहेबांना भेटायला गेलो, भेटल्यानंतर त्यांना सांगितलं मी माझं काम आहे तेवढं, पण तो अधिवेशन चालू होतं सभागृहामध्ये गेले, सदा सभागृहातून परत ते गाडीमध्ये बसून बाहेरच्या प्रोग्राम मी लॉबीमध्ये गेलो, लॉबीमध्ये गेल्यानंतर तातडीने त्यांना सांगितलं शिंदे साहेब माझा एक फोन करायचा सेक्रेटरीला। साहेबांनी स्वतःच्या फोनवर फोन लावला पण तो लागला नाही। साहेब शिंदे साहेब गाडीमध्ये बसताना तो फोन आला, पुन्हा बोलले खासदार साहेबांना बोला ते काय काम आहे सांगा। शिंदे साहेबांनी ते काम करून दिलं आणि 5-6 पत्रावर सह्या असतात तातडीने करून। हे खासदारालाच नाही, सर्वसाधारण कार्यकर्ता गेला, जो नागरिक गेला त्याला देखील ही भूमिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण चांगलं काम करण्याची भूमिका ठेवा आणि पुढच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला जी जिम्मेदारी दिली काम करू। या ठिकाणी पुन्हा आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपलं आता निलोड्याचं काम झालेलं आहे, धरण आपल्याकडे आहे, चारे आपल्याकडे आहे, आपल्याकडे पाणी जाते, ज्या निलोडे धरणामध्ये भूसंपादन झालं त्याला मदत करण्याची भूमिका आहे, त्या कॅनल गेलाय त्याला मदत करण्याची भूमिका आहे। आणि मगाशी सांगितलं संजीव भाऊने की घाट माथ्याचं पाणी अडवलं तर आपल्याला पाण्याचा जो भूमिका आहे ते सोडत मी शिंदे साहेबांकडे जाताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सांगितलं निलोडेला पाणी आपण दिलंय, एक डोळ्याला पाणी दिलंय, दुसरा डोळा आमचा पाण्या वाचून रडतोय, तो घाट माथ्याचं पाणी जर आपण ह्या भागामध्ये दिलं तर आपला अकोला संगमनेर राहता राहुरी श्रीरामपूर नेवासा आणि कोपरगाव ह्या 7 तालुक्याला मदत होईल नाही राह ह्या ठिकाणी नाशिकला होईल आणि मराठवाड्याला देखील त्याचा लाभ होईल। आणि माझी भूमिका आहे जे आडाळा धरण आहे आपले ज्या ज्या धरणामध्ये गोल पवरा आहे या पट्ट्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी असेल त्या देखील आपण सोडवण्याची भूमिका करू। आता निलोड्याचं काम झालेलं आहे, खासदार म्हणून आपल्याला 5 कोटीचा आपण अधिकार दिलेला आहे, पण शिंदे साहेबांच्या सहकार्याने जे वंचित राहिलेले काम आहेत ते देखील पूर्ण करण्याची भूमिका खासदार म्हणून ठेवेल। या ठिकाणी मी पुन्हा या ठिकाणी काळेसाहेब सर्वांना मी राजकीय जीवनामध्ये मी बरेचसे काम केले पण अकोल्यासारखा कार्यकर्ता चिकट कार्यकर्ता चिवट कार्यकर्ता मेहनतीचा कार्यकर्ता कधी बघितला नाही। त्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे आपण जसं कामाला चिकाटी आहे आता संघटनेला देखील आपण चिकाटी करून शिंदे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करा। मी कार्यकर्ता म्हणून मी काळेसाहेबांना विनंती करेन की आपण संघटना करा, मी
लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका माझे राजकीय गुरु मला सांगायचे निवडणूक पर्यंत पक्षाचे उमेदवार असता आणि निवडून आल्यानंतर सर्वांचे तुम्ही आमदार असता. मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की गावामध्ये आपण जातो त्यावेळेस कार्यकर्त्यांनी आपल्याला मतं दिली असं गावात मागून त्याचं तर काम करायचं तुमची जिम्मेदारी आहे. ज्यांनी विरोधात काम केलं परंतु तो योग्य काम घेऊन आला त्याचं देखील काम करण्याचं तुमचं कर्तव्य आहे. ज्यांनी मतदानच केलं नाही परंतु काम करून घेऊन आला त्याचं देखील काम करण्याची भूमिका त्याला असं विचारलं पाहिजे की त्यांनी विचारलं गावकऱ्याने अकोल्याचा माणूस गेला अकोल्याचा माणूस बाहेर गेला आणि त्याला विचारलं तुमचा खासदार कोणचा आहे त्यांनी माझं काम केलं तर तो म्हणे मी सदाशिव लोकांनी आमचा खासदार आहे. त्यांनी विरोधात काम केलं भाषण नाही जोरात केली त्याला जरी विचारलं कोण तुमचा खासदार कोणचा आहे तो सांगेल सदाशिव लोकांनी. त्यांनी मतदानच केलं नाही आणि त्याला विचारलं कुणा तुमचा खासदार कोण आहे तो सांगेल सदाशिव लोकांनी. म्हणून माझ्या गुरुंनी सांगितलंय निवडणूक मध्ये तो पक्षाचा उमेदवार असतो निवडून आल्यानंतर जनतेचा उमेदवार असतो. आणि म्हणून मी 24 वर्ष जे लोकांना अडचणीचं एक काम येईल कार्यकर्त्याला अडचण होईल असं काम करणार नाही पण जो अडचणीत असेल त्याला मदत करण्याची भूमिका खासदार म्हणून मी ठेवलेली आहे आणि ती श्रेय या ठिकाणी मला 25 वर्ष लाभलेलं आहे. आणि मी एक उदाहरण सांगू शकतो मला 25 वर्ष 24 वर्ष लोकप्रतिनिधी आहे मला सांगावं लागायचं मी आमदार असताना मी आमदार आहे अधिकारी सांगायचे थांबा मीटिंग आहे मीटिंग चालू पण 2014 मी शिर्डीतून खासदार झालो आणि माझं कार्ड जरी गेलं त्या अधिकाऱ्याकडे शिर्डीचा खासदार आहे लवकर बोलवा शिपाई येऊन मला ऑफिसमध्ये बसवायचा ऑफिसमध्ये काम करून मला अधिकारी गाडीपर्यंत घेऊन जाण्याचा ही साईबाबाच्या कृपेमुळे काम झालं. आणि म्हणून मला असं वाटतं बाबांच्या कृपेमुळे निलवडण्याचं काम झालं. या ठिकाणी अनेक 99 असेल नॅशनल हवे असेल इरिगेशनचे काम असतील हे करण्याची नॅशनल हवे असेल समुद्री महामार्ग समुद्र महामार्ग असेल अशा अनेक योजना आपण केलेल्या आहेत परंतु हे काम करत असताना साईबाबाच्या आशीर्वादाने ह्या निलवडे प्रकल्प झाला. आता पुढची लढाई आहे घाट माथ्याच्या संदर्भात आपण एकरूपाने लढू आणि ते पाणी आणण्याचं भाग्य राखू. मी सर्व पदाधिकाऱ्यांना एवढंच विनंती करेन आपण संघटना चालवा मी तुमच्या बरोबर कार्यकर्त्यांच्यारूपाने आपल्या बरोबर काम करेन. सभासद मतदार संघाचा बुलंद आवाज या ठिकाणी यादवजी माझ्या चुकून काय बोलता बोलता मागे राहिल्यामुळे त्याचं नाव विसरून गेलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन. आणि मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आवाज आणि भाषण मला ते काळेसाहेब या ठिकाणी असं बोलू नका ह्या अकोला तालुक्यामध्ये कोणता पत्ता काढला ते एक नंबरलाच आहे एकाच निघेल भाषणामध्ये कोण कमी राहणार त्यामुळे आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24